पोलिसांना सुट्टी द्यावी मग. नितेश राणेंचा शिवसेनाला इशारा. मुंबई भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल रात्रीच्या सुमारास हल्ला झाला. या हल्ल्यात किरीट सोमय्यांना किरकोळ जखम देखील झाली. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र यावरून भाजपानं आता राज्य सरकारवर आणि पोलीस विभागावर टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान या प्रकारावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना जाहीर आव्हानच दिलं आहे. फक्त 24 तास पोलिसांना सुट्टी द्यावी मग नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा. त्या जाहिरातीसाठी अक्षय कुमारला माफी का मागावी लागली? नितेश राणे ट्विटमध्ये म्हटलंय की जर दर दिवशी पोलिसांच्या संरक्षणाखाली भाजपा नेत्यांवर हल्ला होत असेल तर त्याला शौर्य म्हणत नाही. मातोश्रीत बसलेल्या मर्द म्हणवणाऱ्यांनी पोलिसांना 24 तासांसाठी बाजूला ठेवावं, मग आम्ही हे सगळे थांबवू याची खात्री आहे. राज्य सरकार पुरस्कृत गुंडगिरी अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. काल नवनीत राणा आणि रवी राणा खार पोलिसांनी अटक केली. त्यानंतर किरीट सोमय्या हे खार पोलीस स्टेशनला पोहोचले. यानंतर शिवसैनिक देखील पोलीस स्टेशन बाहेर जमले आणि किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी देत होते. त्यानंतर सोमय्या पोलीस स्टेशन मधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केला. फक्त 24 तास पोलिसांना सुट्टी द्यावी मग नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा.